राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे नांदेड ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विशंभर पवार यांचा पक्षवाढीसाठी जिल्ह्याभरामध्ये दौरा। कार डिटेल्स मराठीच्या या ग्रेट भेट कार्यक्रमामध्ये सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास आडे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटाचे नांदेड ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विशंभर पवार आज आपल्या सोबत आहेत। एकूणच जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटाला कसं पोषक वातावरण आहे, तरुणाईचा काय ओढा या गटाच्या संदर्भाने आणि त्याचबरोबर 2024 निवडणुकीच्या संदर्भाने पक्षाने काय मोर्चे बांधणी करायला सुरुवात केलेली आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण त्यांच्याकडनं घेऊया। तर आपण आता इंजिनियर विशंभर पवार यांच्याकडे जात आहोत। पवार सर, आपलं खूप खूप स्वागत आहे। एकूणच आपली निवड झाल्यानंतर पक्षाची बांधणी कशा प्रकारे चालू आहे? भोकर विधानसभा मतदार संघातील सुपरिचित चेहरा म्हणून इंजिनियर विशंभर पवार यांना ओळखल्या जातं। वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग नेहमीच असतो। महापुरुषांच्या जयंती असो की आसमानी सुलतानी संकट, ते नेहमीच लोकांच्या मदतीला धावून जातात। विविध सामाजिक उपक्रम राबून आपला वाढदिवस साजरा करणारे इंजिनियर विशंभर पवार हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहेत। भोकर विधानसभा मतदार संघामध्ये त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत। आमच्या आता गाव तिथं राष्ट्रवादी आम्ही करण्याचा संकल्प केलेला आहे। त्या अनुषंगाने आमचे राष्ट्रीय नेते माननीय राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमचे प्रांताध्यक्ष सुनील खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आमचे प्रभारी मंत्री धनंजय भाऊ मुंडे साहेब व तसेच आमचे संपर्क विक्रमजी काळे साहेब, सतीशजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला एक नवीन ध्येय धोरण घेऊन महायुतीची मध्ये आम्ही पक्षाची ताकद वाढवण्याचं काम करत आहोत। त्या अनुषंगाने आम्ही एक एक तालुका तालुका स्तरावर आमची मोर्चे बांधणी कालच आम्ही माहूर येथून सुरुवात केलेली आहे। रेणुका मातेचे दर्शन घेऊन, दत्तात्रेयचे दर्शन घेऊन माहूर येथून आमची सुरुवात झालेली होती। उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि नवयुवक तरुणांना संधी मिळत आहे। या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्व महाराष्ट्रांना परिचित असल्यामुळे अजितदादांची कामाची शैली याच्यामुळे आम्हाला काम करण्यासाठी आव्हानं काही नाहीत आणि आम्हाला खूप सोपं चाललेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर आमचे केलेले काम आम्ही सध्या तरी जे काम मार्गी लावलेले आहेत मार्गी लावत आहोत हे आम्ही ध्येय धोरणं घेऊन जनतेपर्यंत पोहोचत आहोत। येणाऱ्या काळामध्ये तिन्ही पक्षाच्या माध्यमातून संयुक्तिक जे काही आम्हाला जिम्मेदारी अजितदादा सांगतील, जे भी आम्हाला उमेदवार देतील, ते सगळे उमेदवाराला आम्ही महायुती म्हणून आम्ही काम करून तिन्ही पक्षाच्या सरकारमध्ये 100% जागा आमच्या कशा निवडून येतील ह्या माध्यमातून आमचे जोरदार मोर्चे बांधणी चालू आहे। आपले उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस पण युवक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला। काल माहूरमध्ये पण आपले बरेचसे शेकडो कार्यकर्ते पक्षप्रवेश केले, त्यामध्ये 90% हे तरुण वर्ग आहे आणि समोरच्या येणाऱ्या काळामध्ये 15-20 वर्ष जे राजकारण चालणार आहे, नवीन टप्पा राजकारणाचा अजितदादाने जे निर्माण करून दिलेला आहे, या माध्यमातून नवयुवकांना अनेक नवयुवकांना संधी मिळालेली आहे। आता मी माझं वय 38 वर्ष आहे, मी जिल्हा अध्यक्ष झालेलो आहे, अशाच अनेक युवक कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यामुळे ते झपाटून कामाला लागत आहेत व समाजापर्यंत तळागाळापर्यंत ह्या सरकारचं पक्षाचं ध्येय धोरण पोहोचून समाजाला उंचीवर आणण्यासाठी प्रयत्नशील करणार। राष्ट्रवादीचा आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, आता त्याच्यामध्ये काही मोठ्या साहेबांना मानणार आहेत, काही दादांना मानणार आहेत, हे तर आपल्याला माहिती आहे आणि 100% आमची दावेदारी तिथे पण आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये माहूरमध्ये आम्ही गेलो, किनवटमध्ये आम्ही पुढच्या हप्त्यात जाणार आहे, असे टप्प्याटप्प्याने आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे नियोजनबद्ध आमचा कार्यक्रम आहे आणि हे सातत्यपूर्ण आम्ही एक एक महिन्याला आढावा बैठक पक्षप्रवेश अशा माध्यमातून पक्षाचे संघटन मजबूत करणार व तळागाळातील प्रश्न जाणून घेऊन तिथले मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार। हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी।